हेलो स्टूडेंट्स, आज आपण कन्सेप्ट ऑफ हायड्रोलिसिस या पॉइंट मधील जो फोर्थ पॉइंट आहे सॉल्ट्स ऑफ वीक ऍसिड अँड वीक बेसेस याचा स्टडी करणार आहे। या ठिकाणी तुम्हाला काय स्टडी करायचं आहे की वीक ऍसिड आणि वीक बेस यांची रिएक्शन झाल्यानंतर जो सॉल्ट तयार होतो त्या सॉल्टचं हायड्रोलिसिस करायचं आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की वीक ऍसिड प्लस वीक बेस काय तयार होणार, सॉल्ट प्लस वॉटर तयार होणार आहे, बरोबर। मग या ठिकाणी वीक ऍसिड घेतलेला आहे एच ए म्हणजे वीक ऍसिड आहे आणि वीक बेस आहे BOH। मग एच ए प्लस BOH म्हणजेच वीक ऍसिड प्लस वीक बेस काय तयार होणार, सॉल्ट तयार होणार आहे। म्हणजे या ठिकाणी BA हा सॉल्ट तयार झालेला आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता बी प्लस असणार, OH मायनस असणार आहे, तर एच प्लस असेल, ए काय असणार, मायनस असणार आहे। मग हा एच प्लस या OH मायनस बरोबर रिएक्ट होणार, तयार होणार H2O आणि बी प्लस ए मायनस बरोबर रिएक्ट होणार, तयार होणार आहे BA, म्हणजे BA सॉल्ट तयार होणार। मग हा BA सॉल्ट कसा तयार झाला, तर BA सॉल्ट कसा तयार झाला, वीक ऍसिड ची रिएक्शन वीक बेस बरोबर झाल्यानंतर BA सॉल्ट तयार झाला। लक्षात ठेवा, कोणताही सॉल्ट हा काय होतो, कम्प्लीटली डिसोसिएट होतो। मग पुढचा पॉइंट पहा, सॉल्ट डिसोसिएट इन वॉटर, डिसोसिएट कम्प्लीटली। हा जो BA सॉल्ट आहे तो वॉटर मध्ये ऍड केल्यानंतर कम्प्लीटली काय होणार, डिसोसिएट होणार, म्हणजेच त्या ठिकाणी BA याचं एक्विअस सोल्युशन तयार होणार आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता BA सॉल्ट ऍडेड विथ वॉटर, वॉटर मध्ये BA सॉल्ट ऍड केल्यानंतर BA च एक्विअस सोल्युशन तयार होणार आणि त्या एक्विअस सोल्युशन मध्ये बी प्लस एक्विअस प्लस ए मायनस एक्विअस असे आयन्स तयार होणार आहेत। म्हणजे BA या सॉल्टचे वॉटर मध्ये बी प्लस ए मायनस असे आयन्स तयार होणार। मग हे जे आयन्स तयार झालेले आहेत हे आयन्स वॉटरच्या आयन बरोबर रिएक्ट होणार। काय म्हणतोय बघा, हे जे आयन्स आहेत हे आयन्स वॉटरच्या आयन बरोबर रिएक्ट होणार। म्हणजे बी प्लस आणि ए मायनस हे दोन्ही आयन्स हे वीक ऍसिड बेस पासून तयार झालेले आहेत। जर हे दोन्ही आयन वीक ऍसिड बेस पासून तयार झाले असतील तर दोन्ही आयनची रिएक्शन वॉटरच्या आयन बरोबर होणार आणि वॉटरच्या आयन बरोबर या दोन्ही आयनची रिएक्शन झाल्यानंतर या ठिकाणी काय तयार होणार बघा, वॉटर म्हणजे काय असणार आहे, तर एच प्लस आणि OH मायनस असणार आहे। म्हणजे वॉटरचे आयन म्हणजे एच प्लस आणि OH मायनस असणार। मग हा ए मायनस कोणाबरोबर रिएक्ट होणार, वॉटर मधल्या एच प्लस बरोबर रिएक्ट होणार, तयार होणार आहे एच ए, वीक ऍसिड तयार होणार। आणि बी प्लस हा वॉटर मधील OH मायनस बरोबर रिएक्ट होणार, तयार होणार BOH, वीक बेस तयार होणार आहे। मग या ठिकाणी तुम्ही पाहू शकता वीक बेस आणि वीक ऍसिड याचं सोल्युशन तयार झालेलं असणार आहे। या ठिकाणी वीक बेस आणि वीक ऍसिडचं सोल्युशन तयार झालेलं असणार। मग हे सोल्युशन ऍसिडिक टाईपचं आहे का बेसिकचं आहे का सोल्युशन न्यूट्रल आहे याचा स्टडी करावा लागणार आहे। म्हणजे मला या ठिकाणी सांगायचं आहे की या ठिकाणी जे सोल्युशन तयार झालेलं आहे हे सोल्युशन ऍसिडिक आहे, बेसिक आहे का न्यूट्रल आहे, हे कशावरती डिपेंड असणार आहे, तर हे कशावरती डिपेंड असणार, तर वीक बेस आणि वीक ऍसिडच्या स्ट्रेंथवरती डिपेंड असणार आहे। म्हणजे हायड्रोलिसिस या ऍसिड आणि बेस हायड्रोलिसिस होत असताना
त्या हायड्रोलिसिसच्या रिलेटिव स्ट्रेंथ वरती हे सोल्यूशन ऍसिडिक आहे का बेसिक आहे हे आपल्याला समजणार आहे। म्हणजे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, मला या ठिकाणी काय सांगायचं आहे की या ठिकाणी हे जे सोल्यूशन तयार झालेलं आहे या सोल्यूशन बद्दल मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे। सोल्यूशन मे टर्न आउट ऍसिडिक बेसिक और न्यूट्रल, हे सोल्यूशन ऍसिडिक बेसिक न्यूट्रल कधी असणार आणि ते सोल्यूशन कशावरती डिपेंड आहे, ऍसिडिक नेचर कशावरती डिपेंड आहे, बेसिक नेचर कशावरती डिपेंड आहे, त्याचबरोबर न्यूट्रल नेचर कशावरती डिपेंड आहे याचा या ठिकाणी आपण स्टडी करणार आहे। म्हणजे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की सोल्यूशन ऍसिडिक बेसिक और न्यूट्रल डिपेंडिंग ऑन द, कशावरती डिपेंडिंग आहे, डिपेंडिंग ऑन द रिलेटिव्ह स्ट्रेंथ ऑफ, रिलेटिव्ह स्ट्रेंथ ऑफ वीक बेस अँड वीक ऍसिड। म्हणजे वीक बेस आणि वीक बेस आणि वीक ऍसिड या दोघांच्या रिलेटिव्ह स्ट्रेंथ वरती सोल्यूशन ऍसिडिक आहे का बेसिक आहे का न्यूट्रल आहे हे डिपेंड आहे। जो सबस्टन्स किंवा जो सबस्टन्स ऍसिड असेल किंवा बेस असेल जो क्विकली हायड्रोलाइज होणार, इझिली हायड्रोलाइज होणार, तो सबस्टन्स काय होणार आहे, त्या सबस्टन्सच्या हायड्रोलिसिस वरती ऍसिड बेस नेचर काय असणार डिपेंड असणार आहे। यावरून तुम्ही पाहू शकता तुमच्या समोर तीन टाईप दिलेले आहेत। जर के ए म्हणजे काय तर डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ ऍसिड, के बी म्हणजे डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ बेस। जर ऍसिड सोल्यूशनचा डिसोसिएशन कॉन्स्टंट जास्त असेल के बी पेक्षा तर सोल्यूशन ऍसिडिक असणार। जर के बी डिसोसिएशन कॉन्स्टंट जास्त असेल के पेक्षा तर सोल्यूशन बेसिक असणार। जर डिसोसिएशन कॉन्स्टंट के ए आणि के बी या दोघांची व्हॅल्यू सेम असेल तर सोल्यूशन काय असणार न्यूट्रल असणार। पुन्हा एकदा बघा, के ए ची व्हॅल्यू के बी पेक्षा जास्त असेल तर सोल्यूशन ऍसिडिक, के बी ची व्हॅल्यू के ए पेक्षा जास्त असेल तर सोल्यूशन बेसिक, आणि के ए आणि के बी सेम असेल तर सोल्यूशन काय असणार न्यूट्रल असणार आहे। ठीक आहे, मग या तीन पैकी आपण पहिल्यांदा स्टडी करणार आहे के ए ग्रेटर दॅन के बी, म्हणजेच ऍसिडिक सोल्यूशनची रिलेटिव्ह स्ट्रेंथ ही हाय असणार कोणापेक्षा, बेस पेक्षा। बरोबर, ऍसिडिक स्ट्रेंथ ही जास्त असणार बेस पेक्षा, म्हणून सोल्यूशन काय असणार आहे ऍसिडिक असणार आहे। आणि हे प्रूव या ठिकाणी केलेलं आहे। पहा या ठिकाणी सॉल्ट ऑफ वीक ऍसिड अँड वीक बेस फॉर विच, कोणासाठी बघायचं आहे, के ए ग्रेटर दॅन के बी, के ए ची रिलेटिव्ह स्ट्रेंथ किंवा डिसोसिएशन कॉन्स्टंट व्हॅल्यू जास्त आहे के बी पेक्षा। ठीक आहे, हे या ठिकाणी आपण पाहणार आहे। मग या ठिकाणी तुम्ही पाहू शकता NH4F हा जो सॉल्ट आहे, NH4F हा जो सॉल्ट आहे हा सॉल्ट वीक ऍसिड त्याचबरोबर वीक बेस पासून तयार झालेला आहे। NH4F हा सॉल्ट वीक ऍसिड HF आणि वीक बेस NH4OH यापासून तयार झालेला आहे। मग हा जो NH4F हा जो सॉल्ट आहे या हा सॉल्ट वॉटर मध्ये ऍड केल्यानंतर त्याचं एक्वियस सोल्युशन तयार होणार आणि एक्वियस सोल्युशन मध्ये NH4+ आणि F- असे आयन्स तयार होणार आहेत। काय म्हणतोय बघा, NH4F हा सॉल्ट पाण्यामध्ये टाकल्यानंतर NH4+ आणि F- आयन्स तयार होणार आहेत आणि हे जे आयन्स आहेत हे आयन्स वॉटर बरोबर रिएक्ट होणार। म्हणजे या ठिकाणी मला सांगायचं आहे हे जे आयन आहेत NH4+ आणि F- हे आयन वॉटर बरोबर रिएक्ट होणार, म्हणजेच वॉटरच्या आयन बरोबर रिएक्ट होणार, म्हणजेच वॉटर काय करणार या दोन आयनचं हायड्रोलिसिस करणार, NH4+ हायड्रोलिसिस करणार आणि F- काय करणार वॉटर हायड्रोलिसिस करणार। मग या ठिकाणी तुम्ही पाहू शकता NH4+
याचं एनएच फोर प्लस प्लस एफ मायनस हायड्रोलिसिस केल्यानंतर काय तयार होणार, तर एनएच फोर ओ एच आणि एच एफ प्रोडक्ट तयार होणार आहे. म्हणजे या ठिकाणी मला सांगायचं आहे की एनएच फोर प्लस या आयनचं वॉटरनी हायड्रोलिसिस केल्यानंतर, पुन्हा एकदा बघा, एनएच फोर प्लस या आयनचं वॉटरनी हायड्रोलिसिस केल्यानंतर एनएच फोर ओ एच प्लस हायड्रोनियम आयन तयार होतो. ठीक आहे, महत्वाचा पॉईंट या ठिकाणीच आहे. एफ मायनस या आयनचं हायड्रोलिसिस केल्यानंतर एच एफ प्लस ओ एच मायनस आयन तयार होतो. म्हणजेच मला या ठिकाणी सांगायचं आहे की एनएच फोर एफ यामधील एनएच फोरचं हायड्रोलिसिस केलं की एनएच फोर ओ एच आणि हायड्रोनियम आयन तयार होतो, आणि एफ मायनस हायड्रोलिसिस केल्यानंतर एच एफ प्लस ओ एच मायनस आयन तयार होतात. पण या ठिकाणी एनएच फोर प्लस या आयनचं हायड्रोलिसिस काय म्हणतोय बघा, एनएच फोर प्लस या आयनचं हायड्रोलिसिस एफ मायनस पेक्षा जास्त होणार आहे. काय म्हणतोय बघा, एनएच फोर प्लस या आयनचं हायड्रोलिसिस एफ मायनस पेक्षा जास्त होणार. मग एनएच फोर प्लस आयनचं हायड्रोलिसिस जास्त झालं एफ मायनस पेक्षा, तर यावरून आपण काय सांगू शकतो, एनएच फोर प्लस आयनचं हायड्रोलिसिस झाल्यानंतर जास्तीत जास्त काय तयार होणार, हायड्रोनियम आयन तयार होणार. जास्तीत जास्त हायड्रोनियम आयन तयार होणार बरोबर कोणापेक्षा, ओ एच मायनस आयन पेक्षा हायड्रोनियम आयन जास्त तयार होणार सोल्युशन मध्ये. एनएच फोर प्लस आयनचं हायड्रोलिसिस एफ मायनस पेक्षा जास्त होत असेल, म्हणजेच एनएच फोर प्लस हायड्रोलिसिस झाल्यानंतर एच थ्री ओ प्लस तयार होणार आणि एफ मायनस हायड्रोलिसिस झाल्यानंतर ओ एच मायनस आयन तयार होणार आहेत. पण एनएच फोरचं हायड्रोलिसिस जास्त होणार म्हणून हायड्रोनियम आयनची संख्या सोल्युशनमध्ये जास्त असणार, आणि हायड्रोनियम आयनचं कॉन्सन्ट्रेशन सोल्युशनमध्ये जास्त असेल तर ते सोल्युशन काय असणार, ऍसिडिक असणार आहे. ते सोल्युशन काय असणार, ऍसिडिक असणार आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता द एनएच फोर प्लस आयन्स हायड्रोलाइज टू अ स्लाइटली ग्रेटर एक्सटेंट दॅन एफ मायनस. एनएच फोर प्लस आयनचं हायड्रोलिसिस एफ मायनस पेक्षा जास्त झालेलं आहे म्हणून दॅट मीन्स द रिएक्शन प्रोड्युसेस मोर हायड्रोनियम आयन. एनएच फोर प्लस आयनचं हायड्रोलिसिस जास्त होत असेल तर हायड्रोनियम आयन कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होणार. कोणापेक्षा, ओ एच मायनस आयन पेक्षा हायड्रोनियम आयनचं कॉन्सन्ट्रेशन वाढणार, म्हणजेच डिसोसिएशन कॉन्स्टंट के ए याची व्हॅल्यू वाढणार कोणापेक्षा, के बी पेक्षा. येते का लक्षामध्ये? ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी मला सांगायचं आहे की हायड्रोनियम आयनचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होणार. हायड्रोनियम आयनचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होणार कोणापेक्षा, ओ एच मायनस आयन पेक्षा. ठीक आहे, म्हणजेच एनएच फोर प्लस हायड्रोलिसिस जास्त होणार त्यावेळेस हायड्रोनियम आयन कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होणार, आणि हायड्रोनियम आयनचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होणार म्हणजेच के ची व्हॅल्यू के बी पेक्षा काय असणार, जास्त असणार आहे. ठीक आहे, यानंतर तुम्ही पाहू शकता सॉल्ट ऑफ वीक ऍसिड अँड वीक बेस फॉर विच के ए लेस दॅन के बी. आता या इक्वेशन मध्ये के ए लेस दॅन के बी या इक्वेशन मध्ये के बी याची डिसोसिएशन व्हॅल्यू काय असणार, जास्त असणार कोणापेक्षा, के ए पेक्षा. के बी ची व्हॅल्यू के ए पेक्षा जास्त असणार, किंवा के बी म्हणजेच बेस याची रिलेटिव्ह स्ट्रेंथ ऍसिड पेक्षा जास्त असणार आहे. ठीक आहे, तर याचा स्टडी या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. बघा, वीक ऍसिड वीक बेस काय तयार होणार, सॉल्ट प्लस वॉटर तयार होणार. मग वीक ऍसिड काय घेतलेलं आहे, एस सी एन घेतलेलं आहे, वीक बेस आहे एनएच फोर ओ एच. सॉल्ट काय तयार झाला, एनएच फोर सी एन प्लस वॉटर. एनएच फोर सी एन हा सॉल्ट तयार झालेला आहे.
मग हा NH4CN या सॉल्टचं वॉटर मध्ये ऍडिशन केल्यानंतर किंवा NH4CN हा सॉल्ट वॉटर मध्ये ऍड केल्यानंतर एक्विअस सोल्युशन तयार होणार आणि एक्विअस सोल्युशन मध्ये NH4+ त्याचबरोबर CN- आयन्स तयार होणार. NH4+ CN- आयन्स तयार होणार. मग हे जे आयन्स तयार झालेले आहेत या आयन्स काय करायचं आहे, हायड्रोलिसिस करायचं आहे. मग NH हायड्रोलिसिस करायचं आहे म्हणजे काय, तर NH4+ आयनची रिएक्शन वॉटरच्या आयन बरोबर होणार. NH4+ आयनची रिएक्शन वॉटरच्या आयन बरोबर होणार आणि प्रोडक्ट तयार होणार NH4OH+ हायड्रोनियम आयन आणि CN- आयनची रिएक्शन वॉटरच्या आयन बरोबर होणार, तयार होणार SCN+OH-. आता या दोन रिएक्शन महत्वाचे आहेत. या दोन रिएक्शन मध्ये मला सांगायचं आहे की NH4+ आयन आहे आणि CN- आयन आहे. असे दोन आयन तुमच्या समोर आहेत आणि दोन्ही आयनचं या ठिकाणी आपण हायड्रोलिसिस केलेलं आहे. या दोन्ही आयनचं हायड्रोलिसिस केलेलं आहे आणि प्रोडक्ट तयार केलेला आहे बरोबर. पण या दोन आयन पैकी कोणत्या आयनचा हायड्रोलिसिस स्ट्रेंथ जास्त आहे, या दोन्ही आयन पैकी कोणत्या आयनची हायड्रोलिसिस स्ट्रेंथ जास्त आहे, तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता NH4 पेक्षा CN याची हायड्रोलिसिस स्ट्रेंथ जास्त आहे. म्हणजे CN चं जास्तीत जास्त हायड्रोलिसिस होणार कोणापेक्षा, NH4+ पेक्षा. या ठिकाणी पाहू शकता CN- आयन्स हायड्रोलाइज्ड टू ग्रेटर एक्सटेंट दॅन NH4+ म्हणजेच NH4 पेक्षा CN- याचं हायड्रोलिसिस जास्त होणार. म्हणून या ठिकाणी आपण काय लिहिणार, CN- > NH4+ CN- याची स्ट्रेंथ NH4+ पेक्षा जास्त आहे आणि CN- याची हायड्रोलिसिस स्ट्रेंथ NH4 पेक्षा जास्त असेल तर आपण काय सांगणार, KB is > KA. काय सांगणार आहे, KB is > KA सांगणार आहे. कारण CN- हायड्रोलिसिस झाल्यानंतर OH- आयन तयार होतात. CN- हायड्रोलिसिस झाल्यानंतर OH- आयन तयार होतात. OH- आयन तयार होतात. तर NH4+ हायड्रोलिसिस झाल्यानंतर हायड्रोनियम आयन तयार होतात बरोबर. पण OH- आयनचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे म्हणून आपण काय सांगणार, KB > KA सांगणार आहे. ठीक आहे. त्यानंतर त्यातील हा तिसरा टाईप आहे, सॉल्ट ऑफ वीक ऍसिड अँड वीक बेस फॉर विच KA = KB. KA = KB. आता या ठिकाणी बघा की ऍसिड आणि बेस, ऍसिड असेल किंवा बेस असेल, दोघांची रिलेटिव्ह स्ट्रेंथ काय आहे, सेम आहे बरोबर. म्हणून ते सोल्युशन काय असणार आहे, न्यूट्रल असणार आहे. ते सोल्युशन काय असणार, न्यूट्रल असणार आहे. या ठिकाणी बघा, वीक ऍसिड प्लस वीक बेस काय तयार होणार, सॉल्ट प्लस वॉटर तयार होणार. मग वीक ऍसिड घेतलेलं आहे ऍसिडिक ऍसिड म्हणजेच CH3COOH आणि वीक बेस म्हणजेच NH4OH आहे. मग वीक ऍसिड वीक बेस पासून सॉल्ट तयार झालेला आहे CH3COOH+ वॉटर. हा सॉल्ट तयार झालेला आहे आणि हा सॉल्ट वॉटर मध्ये ऍड केल्यानंतर त्याचं एक्विअस सोल्युशन तयार केलं आणि एक्विअस सोल्युशन मध्ये निगेटिव्ह त्याचबरोबर पॉझिटिव्ह असे आयन तयार झालेले आहेत. CH3COO- त्याचबरोबर NH4+ असे आयन तयार झालेले आहेत आणि हे दोन्ही आयन वॉटर बरोबर रिएक्ट होणार किंवा या दोन्ही आयनचं काय करायचं, आपल्याला हायड्रोलिसिस करायचं आहे. म्हणजेच NIN किंवा कॅटायन या दोघांची रिएक्शन वॉटरच्या आयन बरोबर होणार आहे. मग या ठिकाणी CH3COO- याची वॉटरच्या आयन बरोबर रिएक्शन झाल्यानंतर ऍसिडिक ऍसिड म्हणजेच CH3COOH+OH- आयन तयार झालेले आहेत. त्याचबरोबर NH4+ याचं हायड्रोलिसिस केल्यानंतर काय तयार झालेलं आहे, NH4OH
प्लस एच थ्री ओ प्लस आयन तैयार है। मैं यामध्ये मला तुम्हाला सांगायचं आहे की एसिटेट आयन किंवा या ठिकाणी निगेटिव आयन आणि हा पॉझिटिव आयन या दोघांचं हायड्रोलिसिस केल्यानंतर ओ एच मायनस आयन त्याचबरोबर एच थ्री ओ आयन तयार झालेले आहेत। पण हे दोन्ही सुद्धा आयन इक्वल तयार झालेले आहेत। म्हणजे मला सांगायचं आहे की एनआयन त्याचबरोबर कॅटआयन या दोघांचं हायड्रोलिसिस केल्यानंतर दोघांच्या हायड्रोलिसिस मध्ये दोघांचं रिलेटिव स्ट्रेंथ कसे आहे, सेम आहे। म्हणजे या कॅटआयन त्याचबरोबर एनआयन या दोघांचा हायड्रोलिसिस केल्यानंतर दोघांचा हायड्रोलिसिसचा रेट किंवा दोघांची हायड्रोलिसिसची स्ट्रेंथ ही सेम आहे। म्हणून आपण काय सांगणार, सी एस थ्री सी डबल ओ मायनस याचा हायड्रोलिसिस केल्यानंतर ओ एच मायनस आयन तयार होतात बरोबर, आणि एन एच फोर प्लस याचा हायड्रोलिसिस केल्यानंतर हायड्रोनियम आयन तयार होतो। तर यांचं कॉन्सन्ट्रेशन काय असणार, सेम असणार आहे। जर यांचं कॉन्सन्ट्रेशन सेम असेल तर ते सोल्युशन काय असणार, न्यूट्रल सोल्युशन असणार आहे। आणि न्यूट्रल सोल्युशन मध्ये के ए इज इक्वल टू काय असणार आहे, के बी असणार आहे। न्यूट्रल सोल्युशन मध्ये के ए इज इक्वल टू काय असणार आहे, के बी असणार आहे। म्हणजे ते सोल्युशन काय असणार, न्यूट्रल असणार आहे। म्हणजे या ठिकाणी पुन्हा एकदा बघा, जर डिसोसिएशन कॉन्स्टंट के ए ग्रेटर दॅन के बी सोल्युशन काय असणार, ऍसिडिक असणार आहे। के ए लेस दॅन के बी सोल्युशन काय असणार, बेसिक असणार आहे। आणि के ए इज इक्वल टू के बी सोल्युशन काय असेल, न्यूट्रल असणार आहे। ठीक आहे, तर हा झाला आजचा पॉइंट। यानंतर नेक्स्ट लेक्चरला न्यू पॉइंट आपण स्टडी करणार आहे। धन्यवाद।